अध्यादेश क्रमांक एक मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी उपकर आणि महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन व सुधारणा अध्यादेश 2022 या ठिकाणी मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2022 विधानसभा विधेयक क्रमांक 3 मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी उपकर आणि महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन सुधारणा विधेयक 2022 विचारात घेण्यात यावे. प्रश्न असा आहे की सन 2022 विधानसभा विधेयक क्रमांक 3 मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी उपकर आणि महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन विधेयक सुधारणा विधेयक 2022 विचारात घ्यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, विधेयक विचारात घेण्यात येत आहे. आता विधेयक खंडशः विचारात घेण्यात येईल. प्रस्ताव असा आहे की सन 2022 विधानसभा विधेयक क्रमांक 3 मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी उपकर महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन सुधारणा विधेयक 2022 संमत करावे. प्रश्न असा आहे की सन 2022 विधानसभा विधेयक क्रमांक 3 मुंबई महानगरपालिका महाराष्ट्र शिक्षण व रोजगार हमी उपकर आणि महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे संरक्षण व जतन सुधारणा विधेयक 2022 संमत करावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, विधेयक संमत झाले. भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 209 राज्यपालांच्या अधिसंमतीसाठी पाठविण्यात आलेले व राज्यपालांनी फेरविचारार्थ परत केलेले सन 2021 विधानसभा विधेयक क्रमांक 39 महाराष्ट्र सहकारी संस्था तिसरी सुधारणा विधेयक 2021 मधील खंड 22 बाबत मवीस नियम 153 अन्वये फेरविचार करणे. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2021 विधानसभा विधेयक क्रमांक 39 महाराष्ट्र सहकारी संस्था तिसरा विधेयक 2021 हे या ठिकाणी राज्यपालांच्या संदेश विधेयक हे या ठिकाणी मांडण्याची आपल्या अनुमतीने मी प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2021 विधानसभा विधेयक क्रमांक 39 महाराष्ट्र सहकारी संस्था तिसरी सुधारणा विधेयक 2021 बाबत राज्यपालाच्या संदेशानुसार विधेयकातील खंड 22 विधानसभा नियम 153 अन्वय फेरविचारार्थ घेण्यात यावा. प्रश्न असा आहे की सन 2021 विधानसभा विधेयक क्रमांक 39 महाराष्ट्र सहकारी संस्था तिसरी सुधारणा विधेयक 2021 बाबत राज्यपालाच्या संदेशानुसार विधेयकातील खंड 22 विधानसभा नियम 153 अन्वय फेरविचारात घेण्यात यावा काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत, होयचे बहुमत आहे, विधेयकातील खंड 22 फेरविचारार्थ घेण्यात येत आहे. विधायक खंडशः विचारात घेणे. अध्यक्ष महोदय, आता विधायक खंडशः विचारात घेण्यात येईल. राज्यपालाच्या विधायकातील खंड 22 फेरविचारात घेण्याबाबत संदेश दिला असल्यामुळे फक्त खंड 22 विचारात घेण्यात येईल. विधानसभेचे दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी संमत केलेल्या खंड 22 हा विधेयकाचा भाग समजण्यात यावा काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे. होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, विधानसभेने दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी संमत केलेला खंड 22 हा विधेयकाचा भाग झाला. अध्यक्ष महोदय, मी आपल्या अनुमतीने सन 2021 विधानसभा विधेयक क्रमांक 39 महाराष्ट्र सहकारी संस्था तिसरी सुधारणा विधेयक 2021 बाबत राज्यपालाच्या संदेशानुसार विधेयकातील खंड 22 फेरविचारात घेण्यात येऊन विधानसभेने दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी संमत केल्याप्रमाणे विधेयक पुन्हा संमत करणार असा मी आपल्या मानतोय प्रस्ताव मांडतो. प्रस्ताव असा आहे की सन 2021 विधानसभा विधेयक. अध्यक्ष महोदय, मुळामध्ये आपला हा सहकारी कायदा 1960 चा कायदा आला आणि तेव्हापासून या अध्यक्ष महोदय
या कायद्याच्या माध्यमातून राज्यामध्ये सहकाराच्या संस्था याचे कारभार या ठिकाणी चालू अध्यक्ष महोदय 97 घटना दुरुस्ती होत असताना त्या काळामध्ये या मधल्या काही बाबींना सूट देण्यात आली 97 घटना दुरुस्तीला त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाने स्टे दिला किंवा ते रद्द ते रद्द केलं आणि त्यामुळे पुन्हा मूळ आपली जी सुरुवातीपासून जी आपण 1960 सालापासून वापरत होतो त्याच कलमाचा त्यामध्ये आपण इथं अंतर्भाव या ठिकाणी केलाय अध्यक्ष मध्ये मुळामध्ये एक असं आहे की यामध्ये क्रियाशील अक्रियाशील सभासद याबद्दलची व्याख्या त्या ठिकाणी स्पष्ट करण्यात आली आहे त्याचप्रमाणे एखादा सदस्य त्या ठिकाणी दोन संस्थेमध्ये काम करत असेल तर त्याला त्या ठिकाणी तिथं काम करताना नाही अशा प्रकारची त्या ठिकाणी तरतूद आहे त्याचप्रमाणे अध्यक्ष मध्ये आपण पाहिलं असेल की त्या काळामध्ये साधारणपणे 21 सदस्याच्या पेक्षा अधिक सदस्य संचालक असून अशा प्रकारची सुधारणा करण्यात आली होती अध्यक्ष मध्ये या राज्यामध्ये असे काही जिल्हे आहेत की ज्याच्यामध्ये तालुक्याची संख्या जास्त आहे 17-18 तालुके आहेत 16 तालुके आहेत आणि मग तिथं राखीव महिलांचा असेल किंवा ओबीसी असेल इतर आरक्षण असेल या बाबतीमध्ये ही संख्या 21 पुढे घेणं आवश्यक होतं आणि त्याप्रमाणे ती सुधारणा सुद्धा आपण त्या ठिकाणी केली अध्यक्ष मध्ये या ठिकाणी काही संस्था अशा आहेत की निव्वळ ज्या महिलांसाठी आहेत किंवा काही मागासवर्गीय संस्था आहेत मग अशा ठिकाणी महिलांच्या संस्था आहेत त्या ठिकाणी आरक्षित जागा घेणं हे त्या ठिकाणी अडचणी घडू शकतं आणि मग त्यासाठी याचा ह्या कायद्याचा या कलमाचा वापर करून सूट देता येईल अशा प्रकारची यामध्ये तरतूद अध्यक्ष मध्ये करण्यात आली आहे त्याचप्रमाणे आपण जर पाहिलं तर आतापर्यंत 73 क अ मध्ये सभासदांच्या सदस्याची अनिर्णता हे कोणत्या संस्थेत एखादा संचालक थकबाकीदार असेल किंवा 79 ची कारवाई झाली असेल 88 खाली केला जर जबाबदार धरण्यात आला असेल तर त्या संस्थेचा तो त्या ठिकाणी सदस्य राहण्यास पात्र राहत नाही त्याचप्रमाणे कायद्यामध्ये आपण बदल केलाय की 2 पेक्षा अधिक मुलं असणारी व्यक्ती सुद्धा संचालक म्हणून त्या ठिकाणी राहू शकत नाही आणि मग या अशा प्रकारच्या काही कलमांचा त्यामध्ये अंतर्भाव त्या ठिकाणी करण्यात आलाय आणि अध्यक्ष मध्ये एक आहे की शासनाप्रमाणे आतापर्यंत ह्या ज्या मी मगाशी 3 गोष्टीचा उल्लेख केला यामध्ये कधीही कोणाला सूट त्या ठिकाणी दिलेलं नाही एखादा व्यक्ती त्या ठिकाणी 88 काळ जबाबदार असेल तर त्याला अपात्र आपण केलं आहे 2 पेक्षा अधिक मुलं असतील त्याला अपात्र आपण त्या ठिकाणी केलं आहे त्याचबरोबर अध्यक्षमध्ये आपण पाहिलं असेल की या वर्षीच्या कालखंडामध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी वार्षिक सभा केव्हा घ्यावी परंतु कोरोनासारखी परिस्थिती आली आपल्याला शेवटी शासनाला अधिकार असल्यामुळे आपण त्याला मुदतवाढीचे आदेश दिले कोल्हापूर सांगली भागामध्ये महापूर आला मग अशा काळामध्ये सुद्धा त्या ठिकाणी ऑडिटची जी मर्यादा आहे ती आधीचा कालावधी तो वाढवण्यासाठी वार्षिक सभा त्या ठिकाणी घेण्यासाठी सवलत देणे अशा प्रकारचे काही अधिकारही त्या ठिकाणी घेतले आणि अध्यक्ष मध्ये या दृष्टीनं हे बिल अतिशय महत्वाचं आहे आपण मान्य करावं अशी विनंती या ठिकाणी करतो प्रस्ताव असा आहे की सन 2021 विधानसभा विधेयक क्रमांक 39 महाराष्ट्र सहकारी संस्था तिसरी सुधारणा विधेयक 2021 बाबत राज्यपालाच्या संदेशानुसार विधेयकातील खंड 22 फेरविचार घेण्यात येऊन विधानसभेचे दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी संमत केल्याप्रमाणे विधेयक पुन्हा संमत करण्यात यावे प्रश्न असा आहे की सन 2021 विधानसभा विधेयक क्रमांक 39 महाराष्ट्र सहकारी संस्था तिसरी सुधारणा विधेयक 2021 बाबत राज्यपालाच्या संदेशानुसार विधेयकातील खंड 22 फेरविचारात घेण्यात येऊन विधानसभेने दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी संमत केल्याप्रमाणे विधेयक पुन्हा संमत करण्यात यावे काय अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे होयचे बहुमत आहे होयचे बहुमत आहे विधेयक विधानसभेने दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी संमत केल्याप्रमाणे पुन्हा संमत झाले सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 4 मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2022 माननीय अध्यक्ष महोदय सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 4 मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2022 विचारात घेण्यात यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो प्रस्ताव असा आहे की सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 4 मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2022 विचारात घेण्यात यावे
प्रश्न दो असा आहे की सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 4 मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2022 विचारात घेण्यात येवे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, विधेयक विचारात घेण्यात येत आहे। विधेयक खंडाच्या विचारात घेणे, आता विधेयक खंडाच्या विचारात घेण्यात येईल। प्रभारी मंत्री, प्रस्ताव असा आहे की 2022 विधानसभा विधेयक क्रमांक 4 मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2022 संमत करावे। खंड 2 व 3, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतु वाक्य हे विधेयकाचे भाग समजण्यात यावेत। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे। खंड 2 व 3, खंड 1 संपूर्ण शीर्षक आणि हेतु वाक्य विधेयकाचे भाग झाले। मंत्री महोदय। माननीय अध्यक्ष महोदय, सन 2022 चे विधानसभा विधेयक क्रमांक 4 मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2022 सुधारणा स्वीकृत झाल्यास सुधारल्याप्रमाणे संमत करावे असे मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो। प्रस्ताव असा आहे की सन 2022 विधानसभा विधेयक क्रमांक 4 मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2022 संमत करावे। प्रश्न असा आहे की सन 2022 विधानसभा विधेयक क्रमांक 4 मुंबई महानगरपालिका सुधारणा विधेयक 2022 संमत करावे। अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत आहे, होयचे बहुमत आहे, विधेयक संमत झाले। एक ज्यावेळेला मंजूर झाली त्यावेळेला त्याला कोणी विरोध केला नाही, त्यामुळे ही सर्व विधेयक एकमताने मंजूर झाली असं त्याचं रेकॉर्डिंग असावं। आजच्या या सभेमध्ये जे विधेयक घेण्यात आले ते सर्वानुमते सर्व विधेयक संमत करण्यात आले आहे, एकमताने संमत करण्यात आले आहे। घोषणा आहे, मला अधीक्षक मुंबई मध्यवर्ती कारागृह मुंबई यांच्याद्वारे कळवण्यात आले आहे की माननीय शहर सत्र न्यायालय मुंबई यांचे दिनांक 7/3/2022 रोजीचे रिमांड आदेशान्वये द डायरेक्टर ऑफ इन्फोर्समेंट प्रिव्हेंशनल ऑफ मनी लॉन्ड्रिंग ऍक्ट अंडर सेक्शन 3(4) केसमध्ये श्री नवाब मोहम्मद इस्लाम मलिक विधानसभा सदस्य यांना 7/3/2022 रोजी 17:20 मुंबई मध्यवर्ती कारागृहामध्ये दाखल करण्यात आले असून त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव सर्कल क्रमांक 22 येथे ठेवण्यात आलेले आहे। गृहमंत्री महोदय। अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये काल ज्या गृहविभागाच्या संदर्भामध्ये ठरावावर जी चर्चा झाली आणि त्याचं उत्तर आपण आज द्यायचं ठरलेलं होतं, मी उत्तरासाठी पूर्णपणे तयार आहे। फक्त विरोधी पक्षनेत्यांनी